शिवस्वराज्य यात्रेचे तळा येथे जोरदार स्वागत. यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असं म्हणाले की मराठी माणूस सहसा पेटत नाही, पण एकदा पेटला की तो कोणाच्या बापालाही घाबरत नाही. यावेळी व्यासपीठावर रायगडचे खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे, पंचायत समिती अध्यक्ष अक्षरा कदम, माजी सभापती चंद्रकांत रुडे, जिल्हा परिषद सदस्य भवन साजले, गीताताई जाधव, महेंद्र कसबजे, नगरसेवक मंगेश शिकवण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी तालुका प्रमुख विजय ठसाळ, युवासेना अधिकारी शैलेश घोलप, ग्राहक संरक्षण कक्ष अध्यक्ष संजय जाधव व त्यांचे सहकारी मेढा सरपंच मधुकर वारंगे या सर्व लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मधुकर वारंगेंच्या गेल्या 40 वर्षात सेनेमध्ये सक्रिय काम करत असताना सुद्धा स्वतःच्या ग्रामपंचायतीचा सेनेच्या मनमानी कारभारामुळे विकास होऊ शकला नाही असं वक्तव्य यावेळी त्यांनी व्यक्त केलं. आणि याच मनमानी कारभाराला कंटाळून खासदार तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आहे असंही त्यांनी सांगितलं. TV7 मराठीसाठी नजीर पठाण कळा. तिला 12 बलुतीदाराला सोबत घेत काम करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही आज करतो. या प्रयत्नाला ताकद आणि शक्ती पुढच्या कालावधीमध्ये मिळावी एवढी समर्थपूर्वक प्रार्थना आज या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी करतो. अभूतपूर्व संख्येने माझ्या माता भगिनी या ठिकाणी आल्या, सर्वजण मोठ्या संख्येने जमला. आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानून. हजारो कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करते सरकार सांगत चाललंय. सर्वोत्तम कामगिरी महाराष्ट्र मानकरी, 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरुणांच्या हाताला काम नाही, मेगा भरतीच्या नावानं बट्ट्या बोळे, याला जर सर्वोत्तम कामगिरी म्हणत असाल तर दुर्दैवानं सरकारला सांगू इच्छितो याला सर्वोत्तम कामगिरी म्हणत नाही, याला तुम्हाला महाराष्ट्राचे मारेकरी म्हणून, महाराष्ट्राचे अपमानकारी म्हणून ओळखलं जाईल. आणि म्हणून या सरकारला त्याची जागा दाखवणं येत्या निवडणुकीत लक्षात ठेवा. मोठ्या संख्येने माता भगिनी इथं जमल्यात. 50% मतदान तुमच्या हातात आहे बरं का? किती? 50%. आता घरात भाकरी थापायची का चपाती लाटायची ठरवतो कोण? ठरवतो कोण? गालवण कुठलं करायचं, भाजी कुठली करायची ठरवते कोण? तुम्ही ठरवता. बारक्या बारक्या पोरांना कपडे घ्यायचे कोणी ठरवते कोण? सगळं तुम्ही ठरवता. तर मतदार संघाचा आमदार कोण होणार हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता, एवढी ताकद तुमच्यात आहे. कारण मराठी माणूस सहसा पेटत नाही, आणि एकदा जर का पेटला तर कोणाच्या बापाच्या निविजत नाही. आणि हे आता येणाऱ्या विधानसभेत तुम्ही दाखवून द्याल अशी तुम्हाला सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा.